नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर महादेव जगताप, सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेट आणि नेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहत आहोत. आपल्याला ही माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर कराल त्या ठिकाणी विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, आज एक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न, विशेषतः अभ्यास करत असताना नेमके कशा पद्धतीचे प्रश्न आपण काढू शकतो या अनुषंगाने विचार करता काही प्रश्न मी आपणापर्यंत पोहोचवत आहे. आपल्याला ही प्रश्नावली आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर करायला विसरू नये. विद्यार्थी मित्रांनो, शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सामील व्हायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी 95 03 28 19 28 किंवा 86 68 38 10 22 या नंबरवर कॉल करावा. तसेच वस्तुनिष्ठ मराठी डॉक्टर महादेव जगताप आणि बापूजी घोलप हे पुस्तक ज्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचं पेपर क्रमांक 2 पुस्तक ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांनी मला तसा मेसेज करावा, मी आपल्याला ते पुस्तक पाठवू शकतो. किंवा ते पुस्तक तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता, ते तुम्हाला ऑनलाईनही प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की परीक्षेचा नेट परीक्षा येत्या पुढील महिन्यात होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आपला जो सराव आहे तो जास्तीचा करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आजचा जो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की मराठवाड्यातील कवी ब्रह्मवादिनी म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो, कोणती कवयित्री आहे. तर मराठवाड्यातील कवी ब्रह्मवादिनी म्हणून सुहासिनी येल्लेकर यांचा उल्लेख केला जातो. सुहासिनी येल्लेकर यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर माझा PhD प्रबंध आहे. ज्या विद्यार्थ्यांना तो प्रबंध पाहायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या बुकगंगा या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुम्ही टायटलमध्ये सुहासिनी येल्लेकर यांचं समग्र साहित्य किंवा डॉक्टर महादेव महादेव जगताप हे नाव जरी टाकलं तरी तुम्हाला तो प्रबंध पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, बाकी शैल्या लोहिया असतील किंवा सुनेत्राव किंवा सुषमा मुंजे असतील या ठिकाणी हे पर्याय चुकीचे आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की मूळच या कविता संग्रहाचे कर्ते कोण किंवा कवी कोण आहेत. तर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या नावावर मूळच हा कविता संग्रह आहे किंवा कविता संग्रहाचे ते कर्ते आहेत. गजमलमाळी, प्रल्हाद लुलेकर किंवा दासू वैद्य हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. दासू वैद्य यांचे कविता संग्रह तुर्तास आणि तत्पूर्वी हे दोन कविता संग्रह बालसाहित्यही त्यांच्या नावावर आहे. अगदी त्याच पद्धतीनं जे काही प्रल्हाद लुलेकर असतील किंवा गजमलमाळी असतील यांचंही साहित्य आपल्याला यांच्या साहित्याच्या बाबतीत मागील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. पुढचा जो प्रश्न आहे तो पाहत असताना आपल्या इथं बघा, पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की फम सहा जिंदे यांच्या कविता संग्रहाचे टिंबटिंब हे नाव आहे. तर खालीलपैकी कोणतं कविता संग्रह फमाज सहाजिंदे यांनी लिहिलेला आहे. तर झोमणी हा जो काही कविता संग्रह आहे हा कविता संग्रह फम सहाजिंदे यांच्या नावावर असलेला आपल्याला सांगता येतो. एकूणच पुरचुंडी असेल, मेतू ही कादंबरी असेल किंवा इत्यर्थ हा समीक्षा ग्रंथ असेल किंवा पुरचुंडी हे जे काही त्यांचं संपादन आहे एकूण सर्व ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. परंतु हे संपादन आहे, मेतू ही पत्रात्मक कादंबरी आहे आणि इत्यर्थ हे समीक्षात्मक लेखन आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी कविता संग्रहाचा उल्लेख किंवा कविता संग्रह विचारल्यामुळे आपण झोमणी हा कविता संग्रह सहाजिंदे यांच्या नावावर असलेला आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की रांडेचा पोर आणि अस्पृश्य म्हणून शरण कुमार लिंबाळे यांची झालेली जी उपेक्षा आहे भरपट आहे त्यांनी टिंबटिंब या आत्मकथनात मांडलेली आहे. तर ते आत्मकथन कोणतं आहे तर अक्करमाशी हे जे काय आत्मकथन आहे की ज्यांचा उल्लेख किंवा रांडेचा पोर किंवा अस्पृश्य म्हणून शरद कुमार या समाजानं त्या ठिकाणी उपेक्षा केली होती.
तर ती फरफट त्यांना आपल्या अकर्माशी या आत्मकथनातून मांडलेली आपल्याला सांगता येते. या ठिकाणी बारामाशी असेल, झोंबी असेल किंवा आठवणीची पक्षी असतील हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. आनंद यादव यांचं झोंबी हे आत्मचरित्र, झरण कुमार लिंबाळे यांचं आपल्याला अकर्माशी हे असलेलं आत्मकथन असलेलं सांगता येतं. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की भाषा विज्ञान या ग्रंथाचे लेखक कोण? तर रमेश धोंगडे किंवा धोंगडे रवा अशा पद्धतीचं हे नाव आहे लेखकाचं, आणि त्यांच्या नावावर म्हणजे धोंगडे, रमेश धोंगडे यांचा भाषा विज्ञान हा ग्रंथ भाषा विज्ञानाच्या संदर्भात महत्त्वाचा असल्याचं आपल्याला सांगता येतो. प्रणा जोशी असतील, कल्पना कुलकर्णी किंवा केळकर ओरा असे जे काही लेखिका आहेत, लेखक लेखिका आहेत, या ठिकाणी हे पर्याय बाकीचे चुकीचे असून जोशी हे या ठिकाणचा जो पर्याय आहे तो म्हणजेच धोंगडे रवा हा पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की अर्थ विचारातील अर्थ साधर्म्य किंवा अर्थ समानार्थ हा प्रमुख अर्थ संबंध मानला जातो. जे शब्द एकाच अर्थाने वापरले जाऊ शकतात अशा शब्दांना समानार्थी असे शब्द म्हणतात. ही विधाने अशा मागील काही परीक्षेचा विचार करता अशा पद्धतीची विधाने किंवा जोड्या लावायचे प्रश्न किंवा पर्यायात बहुविध पर्याय त्या ठिकाणी प्रश्नांच्या स्वरूपातून विचारले जात आहात आणि त्या अनुषंगाने विचार करता अशा प्रश्नांचं सर्व आपल्याकडून जास्तीचं होणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्थविचारातील अर्थ साधर्म्य किंवा समानार्थी हा एक प्रमुख अर्थ संबंध मानला जातो आणि जे शब्द एकाच अर्थाने वापरले जाऊ शकतात अशा शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. ही दोन्ही जी काही विधाने आहेत ही दोन्ही विधाने सत्य आहेत. दोन्ही विधाने असत्य, पहिले सत्य दुसरे असत्य किंवा पहिले असत्य दुसरे सत्य हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. आणि म्हणून अर्थविचारातील अर्थ साधर्म्य किंवा समानार्थी हा एक प्रमुख अर्थ संबंध मानला जातो. जे शब्द एकाच अर्थाने वापरले जाऊ शकतात अशा शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे यालाच किंवा याच्याच प्रकाराशी निगडीत आहे तो म्हणजेच मूलबाळ, छान, सुंदर, नर, पुरुष, स्त्री, बाई ही उदाहरणे खालीलपैकी अर्थविचारातील कोणत्या प्रकाराची आहेत? तर ही समानार्थी आहेत. म्हणजे मूल किंवा बाळ, छान किंवा सुंदर, नर किंवा पुरुष समानार्थी शब्द असलेले आपल्याला सांगता येतात. विरोधार्थी, विविधार्थी किंवा समरूपी शब्द हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, खालचे काही दोन प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते अशा पद्धतीचे आहेत की बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना पहा, जेवणे, खाणे, आस्वाद घेणे, अन्न ग्रहण करणे, भोजन करणे, उदरभरण करणे ही उदाहरणे अर्थविचारातील कोणत्या प्रकारात येतात? आता बऱ्याच वेळेस अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना आपण गोंधळून जातो. जेवणे, खाणे, आस्वाद घेणे, अन्न ग्रहण करणे, भोजन करणे आपल्याला जरी वरवर ही समानार्थी शब्द वाटत असले किंवा समानार्थ यांच्या एकूण वाचल्यानंतर लक्षात येत असला तरी पण या ठिकाणी अर्थभेद असलेला आपल्याला लक्षात येतो. कारण जेवणे कधी आहे, खाणे कशा पद्धतीने, आस्वाद घेणे कशाच्या संदर्भात आहे, म्हणजे संदर्भानुसार याचे अर्थ बदलत असताना आपल्याला किंवा परिस्थितीनुसार अर्थ बदलत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून जेवणे, खाणे, आस्वाद घेणे, अन्न ग्रहण करणे, भोजन करणे, उदरभरण करणे ही उदाहरणे अर्थविचारातील कोणत्या प्रकारात येतात? तर अर्थभेदाची वरील सर्व उदाहरणे असलेली आपल्याला सांगता येतात. विरोधार्थ, समानार्थी किंवा द्विपर्यायी शब्द या ठिकाणी हे पर्याय चुकीचे असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे या ठिकाणी पहा, जीवन, मृत, नैसर्गिक, अनैसर्गिक, पास, नापास ही उदाहरणे कोणत्या प्रकाराची आहेत? तर खालीलपैकी द्विपर्यायी विरोधाची ही सर्व उदाहरणे आहेत. कधी कधी तुम्हाला विरोधात्मक अशा पद्धतीचा निश्चित जरी प्रश्न आला, विरोध अशा पद्धतीचा आला तरी तुम्ही त्या ठिकाणी ते उत्तर लिहू शकता. परंतु पर्यायी विरोध हा द्विपर्यायी विरोध या जीवन, मृत, नैसर्गिक, अनैसर्गिक, प्रास, नापास ही उदाहरणे आपल्याला द्विपर्यायी विरोधाची असल्याचं सांगता येतं. परस्परावलंबी विरोध किंवा अर्थभेद किंवा एकरूप शब्द
हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असल्याचे आपण सांगू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही प्रश्नांच्या माध्यमातून आपण सराव प्रश्न किंवा एकूण परीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासाच्या अनुषंगाने या ठिकाणी काही प्रश्न नक्कीच येणाऱ्या कालावर जास्तीत जास्त सराव कसा होईल याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत। आपल्याला ही माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आपल्या मित्रांनाही चॅनल शेअर करायला विसरू नये। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये सामील व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 95 03 28 19 28 किंवा 86 68 38 10 22 या नंबरवर कॉल करावा किंवा मला मेसेज नाव आणि पत्ता त्या ठिकाणी पाठवा। विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो।